आजचं जे नाईट स्काय ऑब्झर्वेशन झालं तर त्या नाईट स्काय ऑब्झर्वेशनमध्ये हा टेलिस्कोप वापरला गेला. आता हा जो टेलिस्कोप आहे तर तो कॅसॅग्रेनियन या कंपनीचा, ॲक्च्युली कॅसॅग्रेनियन टाईपचा तो टेलिस्कोप आहे आणि सेलोरॉन ह्या कंपनीचा. आता याच्यामध्ये जवळपास 6.5 mm ते 25 mm एवढ्या आय पीस याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो आणि हा ऑटोमॅटिक टाईपचा टेलिस्कोप आहे. याच्यामध्ये एकदा का तुम्ही त्याला कॉर्डिनेट्स दिले तर तो त्या एखाद्या स्पेसिफिक ऑब्जेक्टला ट्रॅक करत तो कंटिन्युअसली तुम्हाला इमेजिंग देतो. आता हा टेलिस्कोप तुम्हाला सॅटर्नच्या रिंगपासून ते चंद्रावरच्या क्रेटर्सपासून सगळं याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यशवंत चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स भौतिकशास्त्र विभागामार्फत आपण आज अवकाश दर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खुला केला होता, म्हणजे तसा तो सर्वांसाठीच खुला होता. तर ह्यामध्ये आम्ही अवकाश निरीक्षण घेतलं, चंद्राचं दर्शन सर्वांना दाखवलं आणि त्याचबरोबर नक्षत्र आणि राशी यांचं एक व्याख्यान मोरे सर आणि चितुरे सर यांनी दिलेलं आहे. माझं नाव सुद्धा शर्णपा उस्माने. मी आरती दिलीप पाटील. आपण इथे आलो आहोत आज पौर्णिमेचा चंद्र पाहण्यासाठी. ह्याला खरं तर ग्रहण आहे पण ते 1 ते 2 वाजे ह्या रात्रीच्या दरम्यान आहे. त्या चंद्र आम्ही पाहण्यासाठी आलो साधारण 6 च्या दरम्यान जेव्हा सूर्य मावळायला सुरुवात झाली तसं चंद्र दिसत होता पण तो धुक्यांच्या आड लपला होता पण तो लालसर दिसत होता. खूप सुंदर आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर 6 ते 7 ह्या 1 तासाच्या दरम्यान तर तो खालून वरती यायला लागला तसा तो स्पष्ट आणि क्लिअर दिसायला लागला. तसा तो अजूनच लाल आणि छान दिसत होता. आता 6:30-7:30 तो पांढरा झालेला आहे. आणि त्यानंतर आता सरांनी त्याची माहिती सांगण्यास सुरुवात केली की ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय असतं, ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे काय असतं, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स आणि आकाशमध्ये काय काय ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स असतात लाईक प्लॅनेट, स्टार, त्या सगळे मला सगळ्यांची माहिती दिली. आणि प्लस आपल्याला ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स माहीत नसतात, कधी असतात, कुठे असतात, आपण कसे पाहायचे त्याचीसुद्धा आपल्याला माहिती मिळाली. आज माहिती मिळाली. त्याबरोबर सरांनी आम्हाला सांगितलं की कॉन्स्टिलेशन कसे असतात आणि आपण ह्या टेलिस्कोपसोबत अजून किती ग्रह बघू शकतो ह्या सर्वांची माहिती दिली. आणि ॲस्ट्रॉनॉमी किती सुरेख आहे त्याबरोबर अंतराळ्यांमध्ये आपण जाऊन हे सगळं पाहतो ह्याची सुरुवात कुठे झाली, ब्लॅक होल कुठे पहिल्यांदा पाहण्यात आला आणि तो त्याची इमेज किती वर्षापूर्वी काढण्यात आली. तर पहिला ब्लॅक होल आपण डिस्कवर केला तो 2017 त्याची इमेज आम्हाला पाहण्यात आली. त्याबरोबर बाकीचे ग्रह किती स्पष्ट आणि सुंदर आहेत, त्यांचे कलर, त्यांचा मास, त्यांचा आकार किती आहे हे सांगण्यात आलं. त्याबरोबर कॉन्स्टिलेशनबद्दल माहिती सांगण्यात आली. कॉन्स्टिलेशन म्हणजे काय तर नक्षत्र हे कसे असतात आणि त्यांचे आकार कसे तयार झाले. टोटल 88 नक्षत्र आहेत, त्यापैकी 27 नक्षत्रांची सुरुवात ही भारतामध्ये झाली. त्याबरोबर 27.5 खरं तर नक्षत्र आहेत पण त्यातले 27 नक्षत्र आपण धरून चालतो. 2 किंवा 2.5 नक्षत्रांना एकत्र करून रास तयार होतो आणि ती रास आपण मानतो. आणि ती राशी म्हणजेच त्या 27 नक्षत्राकडून 12 राशी तयार होतात हे आम्हाला सांगण्यात आलं, जे की आम्हाला कधीही माहिती नव्हतं. त्याबरोबर नक्षत्रांचं कसे त्यांना नावं देण्यात आली, का तशी नावं देण्यात आली हेही आम्हाला त्यांचं सांगण्यात आलं. आणि प्लस अंधश्रद्धा वगैरे काही नसतं, चंद्रग्रहण बघितलं तरी असं म्हणतात ना की बाबा डोळे जातात वगैरे असं काही, तर तसं काही नसतं ह्याची इन्फॉर्मेशन मिळाली आज. त्यानंतर प्रत्येकाला ह्या टेलिस्कोपमधून चंद्र पाहण्यात आला जो की लालसर आणि खूप सुरेख दिसत होता. असा चंद्र कधी मला नाही वाटत की कोणी इतका सुरेख पाहिला असेल. चंद्राला आपण खूप लांबून बघतो तरीही तो छान दिसतो सर्वच म्हणतात आणि आहे तो सुंदर. तसं त्याला जवळून पाहण्यात किती मजा आहे ते आज आम्हाला इथे आल्यानंतर समजलं. इथे आलो आहोत, 1 तास झाला आहे पण असं वाटतं की नाही अजून थांबलं पाहिजे आणि हा ग्रहण बघता आला तर खूप आनंद होईल. चंद्रग्रहण दिवशी बसलेली काम करत आणि नंतर तिला बाळ झालं ना तेव्हा ते हितक कापलेलं होतं. तसं ते ॲक्च्युली खरं एक त्यासाठी झालं का काही माहीत नाही पण झालं होतं. ॲक्च्युली आत्ता पण करत येताना असं म्हणत होते की चंद्रग्रहण वगैरे डोळ्यांनी पाहायचं नाही, जाऊ नका वगैरे. पण आज आम्ही आलोय, आता बघितले काही नाही झालं. ते एक समज असतं लोकांचं की असं होतंय तसं नाही. काही काही लोक असं असतं की त्यांना खरं वाटत नाही तरी पण सगळ्यांचं बघून जातात की बाबा नको काय होयला. काही लोक असे असतात ना, असे म्हणतात की बाबा प्रेग्नन्सी बाईने जड उचलू नये, हालचाल करू नये किंवा बाहेर सूर्यग्रहण बघू नये
म्हणजे चार डोळे किंवा चार हात, एखादा एक्स्ट्रा पाय वगैरे असं काहीतरी बरेच लोक असे म्हणत राहतात, पण असं काही नसतं. ह्यामुळे ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट ह्यासाठी घेतला आहे की बाबा असं काही नसतं, समज म्हणजे जे माणसांचे समज आहेत ना ते वेगळे व्हावेत, म्हणजे नवीन तयार व्हावेत, म्हणून ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स घ्यावे लागतात. सारख्या तुमच्या त्या एक्झाम ह्या एक्झामपेक्षा सोप्या असतात, फक्त त्या क्रॅक करायचं, तुम्ही तिथं ग्रॅज्युएशन करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, तिथनं पुढं रिसर्च. बारावी झाल्यानंतर फंडामेंटल तुम्ही फिजिक्सचा जो तुमचा सब्जेक्ट आहे ना तो घेऊनच तुम्ही ग्रॅज्युएशन करायचं फिजिक्स, आणि फिजिक्स घेऊन नंतर मास्टर्स कम्प्लीट करायचं. मास्टर्स कम्प्लीट करताना काय करायचं, फक्त ॲस्ट्रोफिजिक्स जो सब्जेक्ट आहे, फिजिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूटन पण आहे, इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये पण आहे, सेमीकंडक्टर पण आहे, असे भरपूर टाईप्स आहेत ना, त्याच्यातला ॲस्ट्रोफिजिक्स हा एक आहे. तो ॲस्ट्रोफिजिक्स घेऊन एम एस सी कम्प्लीट करायचं, आणि तिथून पुढे तुम्हाला संशोधनासाठी माहिती आहे किती मिळतं संशोधनासाठी एका महिन्याला, फक्त अभ्यास करण्यासाठी किती देतात माहिती, 45,000 रुपये देतात.